कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने अपने ही पार्टी के मंत्री पर निशाना साधा है। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को तीखा पत्र लिखा है। यह पत्र एबीपी तक पहुंच चुका है। पत्र में कांग्रेस अध्यक्ष जो सरकार का हिस्सा है, उन्होंने मुख्यमंत्री से शिकायत की और अपने ही पार्टी के एक मंत्री के कदाचार की ओर इशारा किया। उन्होंने खुद कांग्रेस के मंत्री के खाते में वित्तीय घोटाले, खाते में भ्रम, पद का दुरुपयोग और भविष्य में महाराष्ट्र के समग्र बिजली उत्पादन पर इसके प्रतिकूल प्रभाव के बारे में लिखा है। तो साफ है कि नाना पटोले की उंगली ऊर्जा मंत्री नितिन राउत के पास है। आज एबीपी माझाच्या माध्यमातून जी बातमी प्रकाशित करण्यात येते, जी दाखवण्यात येत आहे, ती सगळी खोटी आहे। असं कुठलंही पत्र मी ऊर्जा विभागाच्या विरोधात लिहिलेलं नाही। खनिकर्म विकास महामंडळ जे नागपूरचं आहे, त्यांनी जे कोलवाशीचं जे टेंडर काढलेलं होतं, त्याच्यामध्ये जी काही टेंडरची पद्धत आहे, त्याच्यामध्ये खूप सारे चुकीचे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि त्या विषयावर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये ऊर्जा विभागाचं काही संबंध नाही। काँग्रेसमध्ये आपसामध्ये भांडणं आहे असं दाखवण्याचा जो एबीपी माझाचा प्रयत्न झाला, हे काही बरोबर नाही। आणि कुठेही चुकीचं होत असेल आणि ते खनिकर्म महामंडळाचा इश्यू असेल आणि तो ऊर्जा खात्याशी लावून नितीन राऊत आणि आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा जो प्रयत्न एबीपी माझाने केलेला आहे, तो चुकीचा आहे। आणि म्हणून मी यावर जास्त बोलत नाही। मी जे पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्राची कॉपी मी आपल्या सगळ्यांना पाठवतो।